महात्म्य श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने अमुक तीर्थदर्शन यात्रा आज मध्य प्रदेश मधील ग्वालेर येथील श्रीकृष्ण मंदिरात येऊन पोहोचलेली आहे। जे श्रीकृष्ण मंदिर ग्वालेर शहरातील अत्यंत मध्यवर्ती भागामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर लुई बाजारच्या तिथे राम मंदिरच्या शेजारी आपलं हे श्रीकृष्ण मंदिर आहे। जागा छोटी वाटत असली तरी अतिशय प्रशस्त अशा प्रकारचं मंदिर आहे आणि या ठिकाणचं व्यवस्थापन अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित आहे। सर्व मंडळी इथे आली आणि आता प्रसाद वंदनाचा आनंद घेत आहे। आपणही या यात्रेचा आनंद घ्या। दंडोत्तर या यात्रेचं जे चित्रीकरण चालू आहे सन्माननीय सद्भक्त श्रीमान पवार गुरुजी या चॅनलवर आपण या सर्व यात्रेचा सर्व ठिकाणचा आनंद घेऊ शकता, सर्व ठिकाणचं दर्शन आपल्या घरी बसल्या घेऊ शकता आणि कल्पना करू शकतो आपण की जग किती सुंदर आहे आणि त्या ठिकाणचा आनंद कशा प्रकारचा आहे आपल्या घर बसल्या आपण घेऊ शकतो। धन्यवाद धन्यवाद। ग्वाल्हेर येथील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम या ठिकाणी आपण आलेलो आहोत। सध्या येथे भजन पूजन आरती दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शनामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व सद्भक्तांनो आज आम्ही ग्वाल्हेर येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी जे काही बाबा आहेत त्यांच्याकडूनच या स्थानाची या मंदिराची माहिती आपण श्रवण करूया। दंडवत प्रणाम। दंडवत। हे मंदिर 100 वर्ष से भी ज्यादा पुराना यहाँ पर है और यहाँ की देव पूजा बड़ी महत्वपूर्ण है। यहाँ की जो देव पूजा है पाकिस्तान से हजारापुर वहाँ से आई हुई है और जो उसकी भोगराम की मूरत है ये 300 वर्ष पूर्वी है और बड़ी चमत्कारिक मूरत है। यहाँ ओटा वगैरह सब पाकिस्तान से आई हुई मूरत है और यहाँ मंदिर में देवा की कृपा से सबकी मनोकामना पूर्ण होती हैं और देव धर्म पे एकनिष्ठ भक्ति पे चलने का मार्ग प्रशस्त होता है लोगों का यहाँ पे। परमात्मा श्री चक्रधर ये भेट केवल भाग्याची जबर कसा होता असायची होत नाही। तर सर्व सद्भक्तांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। दंडवत प्रणाम।